रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. कार्तिक साक्षीला कार्तिकी कुठे गेली आहे, बरी आहे ना ती? दीपिका तिची आठवण काढते असं म्हणतो. तर म्हणून तुला तिची काळजी वाटते का असं साक्षी म्हणते. तू तिच्यावर आरोप केलेस म्हणून दीपा तेव्हा पण घर सोडून गेली आणि आता पण ती मुंबई सोडून गावी गेली आहे. तुम्ही दोघं मिळून कार्तिकीचं खूप नुकसान करताय असं साक्षी कार्तिकला म्हणते. दीपिका हट्ट करत असते तर सौंदर्या तिच्या जवळ जाते आणि काय झालं असं विचारते. तर कार्तिकी आणि तिची आई कुठेतरी गेलेत असं दीपिका म्हणते. तर सौंदर्या त्यांनी कोणाला सांगितलं नाही का असं विचारते. तर दीपिका नाही म्हणत मी डॅडाला तिला शोधायला सांगितलं आहे असं म्हणते. तर कार्तिक मनात मी दीपिकाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलंच पाहिजे असं म्हणतो. तर दीपा मामींना कार्तिकीला दीपिकाला विसरावंच लागेल, त्यांची मैत्री मी तोडायचा प्रयत्न करणार असं दीपा म्हणते. तर सौंदर्या ललितला कार्तिक त्या दोघींना शोधून आणेल असं म्हणते. तर ललित आधीबद्दल विचारतो. यावर सौंदर्या माझं लक्ष आहे, श्वेताला कसं वटणीवर आणायचं याचा प्लॅन ठरला आहे. नंतर राधा श्वेताला कॉल करते व एका ज्योतिषाने तुला धनलाभ होणार असं सांगितलंय, तू घरी ये असं राधा श्वेताला सांगते. तर सौंदर्या वकिलाला घरी बोलावते व माझी अर्धी प्रॉपर्टी मी आदित्यच्या मुलाच्या नावावर करणार असं म्हणते. तर हे श्वेता ऐकते आणि खुश होते. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत कार्तिक दीपाकडे जातो तर कार्तिकी खुश होते. कार्तिकी पण दीपिकाला मिस करते, प्लीज तुम्ही चला माझ्या बरोबर असं कार्तिक दीपाला म्हणतो. तर आता दीपा काय करणार हे पुढच्या भागात कळेल. तर पाहायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहावर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.